मिरज सोलापूर रेल्वेगाडी गाडी नंबर 22156 पंढरपूर रेल्वे स्टेशनवर बुधवारी सायंकाळी 6:25 आल्यानंतर एका माथेफिरूने बेकायदेशीर इंजिनमध्ये प्रवेश केला. गाडीतील दोन्ही ड्रायव्हरने त्यास आत कसे येऊ दिले हेही कोणास कळले नाही. नंतर दोन्ही ड्रायव्हरने त्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला पण तो बाहेर यायला तयार नव्हता, त्यामुळे हजारो प्रवाशांसह सर्वांची पाचावर धारण बसली. या दरम्यान 15 मिनिटे उशिरापर्यंत रेल्वे पंढरपूर स्थानकावरच थांबली. या माथेफिरूला ड्रायव्हरने खाली उतर म्हणून अनेक वेळा सांगितले परंतु तो उतरण्यास तयार नव्हता. शेवटी 15 मिनिटांनंतर पंढरपूर रेल्वे स्टेशनवरील ऑन ड्युटी RPF यास बोलवण्यात आले. त्या सदर माथेफिरूने RPFला दमदाटी करून अर्वाच्य भाषा वापरली. त्यानंतर कसेबसे त्यास खाली उतरवण्यात आले परंतु RPFने त्यास ताब्यात न घेता त्याला बेकायदेशीरपणे रेल्वे ब्रेकमध्ये बसवून बॅग घालवून टाकल्याच्या खोट्या अभिमानाने ड्युटी पूर्ण केली व पुन्हा गाडी सुरू झाली. परंतु त्यानंतर त्या माथेफिरूचा धिंगाणा व शिवगाळ चालूच होती. चालत्या गाडीतच रेल्वेच्या पायरीवर त्यांनी उड्या मारल्या. 10 मिनिटांनंतर बाबुळगाव रेल्वे स्टेशन पास झाल्यावर चालत्या गाडीतून पुन्हा त्या माथेफिरूने इंजिनमध्ये प्रवेश केला. दरम्यान गाडीतील शेकडो प्रवासी हे दृश्य पाहत होते तर काही जण फोटो व्हिडिओही काढत होते. पंढरपूर रेल्वे स्टेशनवरच या माथेफिरूची RPF ड्रायव्हर आणि स्टेशन मास्तरने का दखल घेतली नाही याबाबत प्रवाशांनी प्रवासात उलटसुलट चर्चेबरोबरच संताप व्यक्त केला जात होता. पंढरपूर मोडणीम दरम्यान मोडणीम स्टेशन येण्याच्या अगोदर 5 मिनिटे सदर माथेफिरूने इंजिनमधून एक मोबाईलही हस्तगत केला. मोडणीम स्टेशन आल्यावर अनेक प्रवासी इंजिनजवळ जमा झाले व इंजिनमधून पुन्हा त्या माथेफिरूस ड्रायव्हरने उतरवण्याचा प्रयत्न केला पण तो उतरण्यास तयार नसल्याने त्याच गाडीतून ओढून धक्के व लाथा घालून बेकायदेशीरपणे कायदा हातात घेऊन ड्रायव्हरने हाकलून दिले. मोडणीम स्टेशनवरील स्टेशन मास्तर व पोर्टलला अनेक प्रवाशांनी ओरडून सदर गोष्ट सांगितली परंतु त्यांनीही कुठलीही दखल घेतली नाही. याबाबत रेल्वे प्रवाशांच्या वतीने गाडीत प्रवास करत असलेले ज्येष्ठ पत्रकार व सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष अरुण कोरे यांनी रेल्वेच्या इमर्जन्सी 182 नंबरवर दूरध्वनीद्वारे तक्रार दिली. त्यानंतर कुर्डवाडी RPF कार्यालयात दूरध्वनीद्वारे लँडलाईनला तक्रार दिली परंतु नेहमीप्रमाणे RPF खात्याने सदरहून तक्रार तुम्ही रेल्वे पोलीस खात्याकडे द्या, आमचा काही संबंध नाही असे सांगून हातवर केले. रेल्वेच्या व RPFच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे हजारो रेल्वे प्रवाशांना पंढरपूर ते मोडणीम प्रवासादरम्यान 45 मिनिटे जीव मुठीत धरून प्रवास करावयास लावणाऱ्या या घटनेबाबत रेल्वे प्रशासन जबाबदार RPF ड्रायव्हर्स स्टेशन मास्तर व जबाबदार संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करणार का याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष वेधले आहे. विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डवाडी.